20 तारखेला आपण प्रचंड बहुमताने निवडून जायचं एवढं आवाहन करतो आणि ज्या क्षणाची आपण आदर वाट पाहत होतो ते अण्णासाहेब आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करतायत. कार्यसम्राट आणि अण्णा गोटे शिवसेनेचा महाविकास आघाडीचा धन्यवाद. आघाडीचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब आणि आदित्यजी तसेच राष्ट्रवादीचे नेते माननीय शरद पवार साहेब, जयंतराव पाटील राहुल गांधी आणि नाना पटोले या सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो, त्याच्याप्रती आदर व्यक्त करतो आणि भाषण सुरुवात करतो. काय माझ्या प्रकृतीबद्दल लोकांना शंका आहे? जे काम मला उभं करायचंय ते बसू देत होतो. बसून चालेल ना? तुमची हरकत त्यांची खबर झाली होते. गणपतीच्या नाकात डोळ्यात पाणी गेलं तरी तुमचं गणपती ऐकत नाही. गणपती बुडवून बुडवून मला काही कधी कुठल्या देवाला साखर घालावं लागलं नाही. आणि कुठल्या देवाला नवस सुद्धा करावं लागलं नाही. मी नवस करे तर माझ्यासमोर जनसागर बसलेले आहे त्या देवाला करेल.
कधी कधी कळत नाही की मी असं कुठलंही कृत्य करत नाही की ज्यामुळे त्यांच्या अंगाला सत्य बसावे. पण यांना हे सत्य का स्वतः बसवून देतात हे तुम्हाला कळालं. मी प्रचंड दोन मोठ्या आजारामध्ये बाहेर झालो. एक मागच्या निमिया झाला आणि या वेळेला कॅन्सर झाला. हे तर माझ्या सामान्य बसलं वाटपास. अरे हराम खोरांनो, मी तुम्हाला पोचवल्याशिवाय मरणार नाही. आणि रोज तुम्ही माझ्या शिवाय द्या माझ्या मरायची वाट पा. तो परमेश्वर आकाशात असेल तर तो म्हणत असेल ह्या माणूस चांगला यायचे. अरे मी तुम्हाला शब्द दिलेले आहेत पण त्यावेळेला काही लोकांनी अडचणी आणल्या म्हणून ते काम तशी राहिली. माझ्यापेक्षा त्यांची स्मरणशक्ती जास्त. सगळ्यात मोठं स्वप्न आहे ते देशामधल्या पहिल्या क्रमांकाचं आणि जगामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सफारी गार्डन केल्या. मी करणार. मी अतिशय जिद्दी माणूस आहे. मी ठरवलं करणारच. मी कोणाची परवा कधी करत नाही. आयुष्यामध्ये केली नाही. अरे मोदी शाळेशी केली नाही तर विरोध आता माझ्या. जे लोक आपण मंदिर स्वामीनारायण मंदिर त्याची भिंत पाडायच्या वेळेला माझ्या बोलवलं होते त्यांना माहिती आहे की स्वतः अमित शहा यांचा मला फोन आला. ते म्हणाले अनिलजी स्वामीनारायणचे लोगो का गुजरात में 70 विधानसभा के सीट पर वर्चस्व है. आप उधर एक कर रहे हैं हम इधर तकलीफ में आने वाले. मैडम मेरे लिए आप किस तकलीफ महत्व के नहीं है. मेरे लिए जिन्होंने भी दे भगत पैसे जो वोट दिया है उनको स्वर्ग देना मेरा काम है. आप क्या करेंगे ज्यादा ज्यादा 500 रुपये से हक्का लेंगे. मुझे मैं तुम्हारी पढ़ी छोड़ दे रहा था. मजा भाव लो दुबई शहरा मधे प्रचंड गुंडगिरी वाजलेली आहे. तर कारण सांगतो. गुन्हा के देवता आधी सगळे गेले. आधी स्पेस पण पाठवायचं आहे आपले स्वतःचे
आणि मग तो गेला. मी जेव्हा माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं अजिबात काळजी करू नका, आकाशाचा देव उतरू आला तरी तुमच्या पैसा धक्का राहून जा. आता काय झालं, खरंच काय पडलं, राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव सोडून तिचं फक्त भाजप आहे. माझ दोष आहे, फक्त पाचवी निवडली आहे. आता काला जाम त्यांचा नेता आहे. आज या स्त्रीवर मी तुम्हाला सांगतो, इतका गरीब आमच्या कार्यकर्त्यांच्या तिसरा धक्का लागला तरी अख्खं भाजून टाकेल. मला बाणगणमा पडायला नाही. टायगरचे बाप आहे. सांबा खरोखर कोण झाले तू फार घाई करता. चल मी सफारी गार्डन पुढच्या 5 वर्षात करणार म्हणजे करणार, आणि मला उद्धवजी ज्या वेळेला मी उद्धवजी आणि संजय राऊत साहेब बसलो त्या म्हणाले अनिलजी एकच काम करा, 5 वर्षापूर्वी जसं सुरे शांत ठेवलं होतं तसं पुन्हा मला करून दाखवा. म्हणजे साहेब आमचा जमाना आहे, जमाने से हम नहीं, हमको मिटा सके इस जमाने में दम नहीं. आता जर खरा खरी माझ्याकडे संधी पडेल, खऱ्या अर्थाने एक लढव शक्ती माझ्या बरोबर आलेली आहे. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, पहिले धमकी दिली म्हणा काही म्हणा, पण इतक्या मागील मी तुम्हाला की 20 वर्षापूर्वीचा अनिल बोलणे जागा जायचं कसं आमचं नाजी लागतात तिकडे करा गरिबांची चुकली का, महानगरपालिका लुटा, आमच्या कार्यकर्त्याच्या भाषेत जायचं नाही. पोलिसांना माझा आश्रय इथून जाहीर आव्हान आहे. आतापर्यंत तुमचं सगळं सहन केलं, अप्रसन्न आधार आहे, अक्कल भविष्य उजळे हे वसन आजाद आहे हे लक्षात ठेवा. माझ्या भानगिरी करू नका, मी फार पोलीस अधिकाऱ्यांची वाट लावली आणि पोलिसांनी ऐकून ठेवा. उद्या कुणाचं ऐकून तुम्ही कार्यकर्त्यांवर खुर्च्या पेशस करायच्या नाही. पुन्हा 20 वर्षापूर्वीचा अनिल गोटे जागा करू नका. सगळ्या आजारावर तुम्हाला इलाज आहे, पण अनिल गोटे नावाच्या आजारावर तुम्हाला इलाज सांगू शकणार. माझ्या भावांनो
दुसरा आवाज आला सुपारी काढली, दुसरा आवाज आला चौपाजी, चौपाजीला आपलं राज्य असा 20 तारखेनंतर आपलं राज्य आहे अशा 10 चौपाज्या निर्माण केली. काय गुन्हा केला आमच्या मायभाऊ संध्याकाळच्या वेळेला फिरायला जाऊन बसायला जागा नाही. हे सगळे बदमाश लालजी बहीण म्हणतात. तुम्ही या बहिणींना काय वेळविलं समजले का? अरे नवऱ्याचा अख्खा पगार द्यायचा सही ऐकत. तुमचं 1500 रुपया मध्ये ऐकलं. आणि अजून एक गोष्ट सांगतो, निवडणूक आयोग यांनी लाडक्या बहीण योजनेवर बंदी घातलेली आहे. आमची इच्छा आहे लाडक्या बहिणीला तिच्या संसाराला आम्ही सत्यामध्ये आल्यानंतर जरूर मदत करू, पण ती मदत मतांसाठी नाही करणार, तिच्या संसारामध्ये संध्याकाळची चूल पिळली पाहिजे यासाठी. म्हणजे मी आलो तर सुविधा होईल, वातावरण खराब होईल. त्यापेक्षा मी एकच काम करतो ते आता अर्धा पाऊण तासामध्ये निकाल जाहीर करायचा आणि मी निवडणूक आयोगाला एक मेसेज केला की इफ यू आर नॉट गोइंग टू डिक्लेअर म्हणजे त्या अनुकूल समजून सांगायचं आणि आपला 10वी पास गरजा युनिव्हर्सिटीचा डॉक्टर फारूक शाह करायचा. इफ यू आर नॉट गोइंग टू डिक्लेअर the result of Dhule Lok Sabha, I will fight against you in Supreme Court and I am going to file the petition with immediate effect. My chance of as a kaamsha ala samsat ka. Milti Numa jansha kuna hai sara sani sa kuna hai kao.
आपण इतकं कमजोर आहे का निवेदनच्या निवेदनच्या अरे आपले शब्द चालत पाहिजे खुदी तो त्याला तुलन द्यायचा हर नजीज के पहले खुदा बंदे से पूछे बसा से बसा गया कोई चाहते थे ये माजी नहीं तुम्हें मारा जीने नहीं सकते और मार तुमचा जीने वापस ले पाई जाना दुसरं मनमोहन पाच वर्षाच्या आज सुरू करायला लावायचं म्हणजे लावायचं अनिल गोडे केलेल्या आंदोलन होत नाही अरे मी नितीन गडकरी साहेबांना भेटतो 3 महिन्यापूर्वी नितीन गडकरी साहेब हा एकच माणूस भारतीय जनता पक्षामध्ये आहे की ज्याला जनतेच्या प्रश्नाचा कळवळ आहे आणि शुद्ध मनाने जे काम करतात विरोधकांचं असं सही करतात सत्तारूढचं असं सही करतात म्हणून मी नेहमी सांगतो की नेमकं गडकरी साहेब म्हणजे भाजप नावाच्या भांगेच्या शेतामध्ये उगवलेली सुरुवात तुमचा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे हा रोजगारीचा प्रश्न आपण सोडवणार म्हणजे सोडवणार काय करायचं 1800 एकर एमआयडीसी जागा आहे रावेश्वरा म्हणून तुम्ही जाऊन बघा सातबाऱ्याच्या उतारावर सरकारी मालकीची त्या जागेवर आणि लॉजिस्टिक पार्क या दोन गोष्टी ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार त्या केल्या करणार काय लॉजिस्टिक पार्क म्हणजे तू मुंबई दादा काल नाही दादा ना आणि ज्या वेळेला जातात त्या वेळेला रस्त्याच्या उजव्या जाव्या बाजूला कोणी गडबड करत शेड्यूल करा बघायला नाही विचारायचं पहिले आवाज काढायचा मग विचारायचं तर भिवंडीच्या बाजूला रस्त्याला दोन्ही बाजूला जे मोठे मोठे गुणावून आहे एका वेळेला 25-25-30-30 जातात त्या गुणांचं नाव आहे लॉजिस्टिक पार्क तुम्हाला कल्पना नाही किती प्रसिद्ध उद्योग तिथे रोजगारी आहे तो उद्योग गडकरी साहेबांनी मला खबर दिले आणि पुन्हा निवडून द्या मी तुम्हाला 6 महिन्यात मंजुरी देतो यांची लायकी आहे का गडकरी साहेबांच्या समोर राहायचे हे यांना बंगल्यात सुद्धा प्रवेश देत नाही पोहोचव राहून सोडलेले पोलीस स्टेशनसाठी एक रुपया नाही आणू शकले 1 रुपया आणि या बाजूने
आमदार रस्त्याला 42 कोटी 18 लाख रुपये दुसरा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा मी जे काम 1 कोटी 25 लाखामध्ये केलं म्हणजे तर मला धर्मामधून तिकडे 15 धरणामधून रताळे धरणामध्ये पाणी आणलं आणि ऐन उन्हाळ्यामध्ये सहा भरला तर 1 कोटी 25 लाख रुपयाचं काम यांनी 309 कोटी रुपये खर्च केले. पाणी येते देतो मी पाणी करतो मला माहित आहे कसं पाणी आणायचं पुसून आणायचं पुरायचं झाल्यावर पाहिजे मी आजून तुम्हाला जास्त लांब जसं भाषण करत नाही पण माझं भाषण फेट करून घ्या. संत तुकाराम महाराज म्हणाले बोले तसं साने त्याची हंगामी पाहू दे. संत अण्णा महाराज सांगतात बोले तसं न चाले त्या चिंतामध्ये चालले ऐकत नाही. एक दिवसावर पाणी पहिल्या 6 महिन्यात मी तुम्हाला दिली अरे ज्याला पाणी नव्हतं शहरामध्ये अक्कलपाडा कोरडा पडला होता आज अक्कलपाडा नव्हताच नकाळी तलाव कोरडा पडला होता सापळी आजली होती त्यावेळेला या धुळे शहराला 29 दिवसानंतर पाणी पाहत अरे जे का महिलेने केलं ते तुम्हाला सगळ्यांना मर्दाला करता येत नाही. तुम्ही कसले मर्द आहे तुम्ही एक नंबरचे गांडू आहे. तो यायचा किस्तुरे आपल्याकडे तो सांगायचं मी 1 दिवसावर पाणी देईल म्हणजे याच्या आकाशामधलं 12 भाग खाली उतरलेला तर येऊ देऊ शकत नाही. तर पाणी कसं आणायचं मला माहिती आहे. या पाईपलाईन मध्ये जे भ्रष्टाचार पुस्तक घालून शोधले तेवढं काढलं ते आपल्याकडे पाणी आलं. हा एक कार्यक्रम आहे आपला. धुळ्यामध्ये प्रचंड वाहनांची संख्या वाढलेली आहे. कुठून निघालो आपण तर आपल्या दवाखान्यामधून निघालो आणि आपला पेशंट सिरियस असेल तो मेल्याशिवाय आपण पोहोचू शकत नाही. मी धुळे शहरामधले सगळे ड्युटी असते सगळे ड्युटी हे अत्यंत जांभळीकरणातून अत्यंत उत्कृष्ट करेल. सिमेंटचे जसं करणं म्हणजे पैसे खाणार आहे. सांगतो कसे आपल्या इथे प्रतिभाजय चौधरी त्या महापौर होत्या. त्याने स्वतःच्या घरासमोर 2.5 कोटी रुपये खर्च केले आणि काँक्रीट रस्ता केला. मी त्या रस्त्याने चालले होतो मला म्हणे आणलं सर माझा ड्रायव्हर म्हणाला चालेल त्या रस्त्याने आपण पुन्हा यायचो म्हणजे का बरं त्वरित खरी वगैरे
सापडलं गाणी सांगवली आयुक्ताला फोन केला जरा लास्ट तुला म्हटलं पैसे कायदा कशा पैदा झाले साहेब तुम्ही तुम्ही काय झालं कानाखाली आवाज करू त्याला काय वाटलं मी माझा जाऊन काय पैसे वाढू शकत त्यामुळे दात पण भरू शकतो आणि वर लांबर टाकलं आजच्या कॉन्क्रीट वर लांबर मी तलकरी साहेबांना म्हणालो तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करताय तिथे आमच्याकडे कॉन्क्रीट वर लांबर टाकावं लागतं ते म्हणाल कोण आहे गोष्ट म्हणलं भाजप साहेब दुसरं कोणी असत माझ्या भावांनो जगाच्या पाठीवर दोन वेळे वृक्ष होऊन गेले एक आहे अजून एक काही युगांडाचा इदी अमीन रस्त्यावर कोणी दिसलं की तो क्रूरपणा करून त्याचा घात करत मारून टाकले आणि दुसरा आहे उत्तर कोरियाचा अध्यक्ष जॉन हे दोन वेळे मी सांगितलं साहेब किम जोनचा मेंदू आहे आमच्या धुळ्याच्या महापौरांचा मेंदू तुम्ही जर तपासायला एकदा पाठवत हे सगळं दुरुस्त करायचं का नाही जरा व्यवस्थित सांगा करायचं की नाही मग माझं एकच काम करा मी पैसे द्या वाढवू शकत एक रुपया पण मी आयुष्यात दिले ना कोणाला आणि कोणाकडे घेतलाय तुझं पैसे थोड्या करू 20% घेऊ 10% घेऊ आणू करू त्यामुळे तुम्ही आजपासून एक काम करा ज्यांना धुळे शहराचा विकास हवाय त्या सगळ्यांना आपल्या मतांच्या मतदारांना रोज 3 मतदान घेऊन चार काय जास्त करू नका रोज 3 मतदान आणि मग बघा कसा चमत्कार करतो म्हणजे मायमावल्या समजून सांगायची गरज नाही त्यांना या गोष्टी सगळ्या माहिती आहेत त्यांनी जर ठरवलं ना तर बिघडलेला संसार सुद्धा व्यवस्थित चालू होता त्यांनी ठरवलं चालू द्यायचं नाही मग संसारामध्ये किती सुखच आहे तरी तो तोडल्याशिवाय राहतला त्यांच्यावर हे काम मी सोपवतो मागच्या वेळेला आपल्याच काही गद्दारांमुळे आपला पराभव झाला का झाला कसा झाला कोणी केला हे मला माहिती लेकिन हमारी नैया वही डूबी जहा पानी घूमता गैरों में क्या घमसा हमारी हरामी निकले मारे भावनों
तुम्हीच मी तुम्हाला विनंती करतो. या शहराचं कल्याण आणि या शहराचं दारिद्र्य अनिल गोजेसाहेब थोडी दूर करू शकतो. मला काही लोक तुमच्याकडून काही लोक मला तुमच्याकडून मी त्यांनी सांगितलेले की मला हे मदत करा, पण आपल्या सपाली कारण करायचे चौपाली करायचे आणि महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शहरामध्ये नाही अशी आपली लागती पानला नदी बारमाही करायचे. पुढे माझं ऐकून घेतात आणि पानला नदी बारमाही करायचं, अरे काय करायचं. राजीव जाधव पक्षामध्ये म्हणजे शेष कसेल का काळा जामून आहे ना आपलं या रस्त्याने सरळ जा तिथे काळं कळलं दिसेल तर काळ मी तुम्हाला एक सांगतो आजपासून भ्रष्टाचाराची खैर नाही. मला नुसता एसएमएस करा बघा त्याच्या अंगावरचे तातडे काढण्याची काळ तुम्ही नाही. लोकप्रतिनिधी कशाला असतो लोकप्रतिनिधीचं काम आहे त्या आपल्या जनतेमध्ये सुरक्षितता असली पाहिजे. आणि आनंदाने संध्याकाळी 7 वाजेनंतर आपल्या मुलीबाई घरी सुखरू वाजा पाहिजे. एक केस होता तुम्हाला एक केस बघा त्यांचे काय हाल चालतो. यांच स्त्रीलिंगी पुल्लिंगी मी तिसऱ्या लिंगाचं परिवर्तन करून मग लिंग नाही नपुसक लिंग जे करायचं ते स्वतः जबाबदारी करा. मी काय पुलिंग बिलेस मानत नाही तुम्हाला माहिती सगळं आता जे उमेदवार आहे त्यांचा थोडासा दासाचा आवाज येतो. रोज पैशाचं वाटत चालले चालू आहे ना. मी सगळ्यांना सांगतो तुम्हाला बोलवो न बोलवो मोर्चा काढून जायचं आम्हाला मिळालेच पाहिजे. मी धुळे शहरात केले पण काय वर बसला हे गुलाबाचं फुल ते चिन्हावर उभे होत. भाई म्हणाले ना आणि मी आम्हाला डॉक्टर सौजन्या घेऊन आयचो काय केलं भाईने मी रोज 100 लोक न्यायचे 50 रुपये रोज मिळायला पाहिजे त्याला 20 रुपये रोज हे लोक कसे गरीब शेवटी 16 वाजता ऑफिस बंद केलं आणि 7 दिवस त्या ऑफिसवर आलेच नाही. आपल्याला काय कुणाचे फिर वैद्य काय हे काय कुणी घरातून पैसे देत नाही या हराम सोय शिवाय केलेले आहेत
كشتاتا غير 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 كشتاتا أنا أقول لك أنا أقول لك أنا لقد كانت هذه المشكله
جہاں ان کی جھوپڑی ہے وہی میں بنا کے نکلا
لكن زندگی کی مشالیں چلا کے دیو.